गेल्या काही दिवसांपासून कारवार तालुक्यातील शहरांना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले गेले होते. या परिणामी लोक रस्त्यावर मोठ्या संख्येने येणार नाहीत याची खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने कठोर उपाययोजना केल्या होत्या. तथापि सकाळी 8 ते 12 या वेळेत जनतेला आवश्यक वस्तू खरेदीसाठी मुभा दिली गेली होती. या संदर्भात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून अनेक वाहने जप्त केली आहेत. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते 2 या वेळेत जनतेसाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी किंवा महत्त्वाची कामे संपविण्यासाठी लॉकडाऊनचे नियम शिथिल केले जातील व दुपारी 2 पुन्हा लॉकडाऊनचे नियम लागू राहतील. उत्तर कन्नड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कारवार तालुक्यातील बाजारपेठेत गर्दी दिसली असून सविता सर्कल, सुभाष सर्कल, ग्रीन स्ट्रीट रोड सह अनेक ठिकाणी बाजार भरल्याने वाहनांची कोंडी झाली होती. मागील 20 दिवसांपासून जिल्हा पूर्णपणे लॉकडाऊन असल्याने कोरोना संक्रमितांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे सोमवारपासून सकाळी 8 ते 2 या वेळेत खरेदीदारांना तसेच दुकानदार व रस्त्यांवर खरेदी विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील 2-4 दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असून सोमवारी पहाटेही पावसाला सुरुवात झाल्याने रेनकोट आणि छत्री खरेदी करताना नागरिक पाहायला मिळाले आहेत. अरविंद गुनगी, KNN सिटी न्यूज, कारवार.